शुभम माने आणि ज्ञानेश्वर हिंगोली अशी कुस्ती सुरुवात झाली। जालन्याचा ज्ञानेश्वर शवास फाइनल कुस्ती नंबर 2 ची 31,000 रुपयाची फाइनल क्रमांक 3 उदय खांडेकर आणि प्रमोद सोळिया वादळापूर्वीची शांतता नंबर 1 चे पहिलवान मिळवलेले 4 आणि 5 चे फायनल मध्ये विजेते ठरलेले 4 आणि 5 व्यासपीठाकडे जावा स्टेजकडे विजयवाडा स्टेजवरती जावा आणि प्रधान पहिलवान जावा सुनील जाधव वरती जावा बावणे पहिलवान जावा बक्षीस घेण्यासाठी वेळ खूप झालेला लांबून लांबून पहिलवान आलेले आहेत कोल्हापूरून आलेले आहेत पुण्यावरून आलेले आहेत ऐतिहासिक कुस्ती झाली पाहिजे शुभम माने ज्ञानेश्वर उदय खांडेकर येतोय का उदय खांडेकर दोन कुस्ती लागतायत उदय खांडेकर एक नंबरची लॉट साकले का उदय सिंह खांडेकर प्रमोद सोळिया लावून घ्या ती कुस्ती एक जण घ्या कुस्ती फाइनल कुस्ती आहे नंबर 3 ची पहिलवान तृतीय निखिल भाऊ नितीन भाऊ उलेमाले व पंकज भाऊ उलेमाले यांच्यातर्फे कुस्त्या असतील तर दोन्ही मान्यवर पाहुण्यांना विनंती आखाड्यात द्या तृतीय पारितोषिक तुमचा आहे असतील तर या लगेच नंबर 3 चे पाहुणे नितीन भाऊ उलेमाले आपण आकडे त्या असतील तर आहेत का हा नाही का लावून घ्या कुस्ती लावून घ्या तुप सांडे साहेब हे चला उठा धनाजी कोळी अमित जयस्वालिया पहिलवान सादिक पठाण आणि मनीष रायते या तयारी करून उदय खांडेकर हातवरती आणि प्रमोद सोळ पुणे विरुद्ध माळशिरस माळशिरसचा प्रमोद सोळ आणि उदय खांडेकर हा कला सांगोला तालुक्यातला केवळ्याचा पोरगा आहे आणि प्रमोद सोळ हा माळशिरस तालुक्यातला पोरगा आहे मोरोचीचा अशी कुस्ती लागते अतिशय चांगली कुस्ती आहे कुस्ती पहा नव्या दमाची दोन्ही पोरं उदयशी खांडेकर अतितीच्या कुस्त्या मारून फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रमोद सोळचं आव्हान आहे इकडं शिवम मानेनं कब्जा घेतला ज्ञानेश्वरचा नंबर 2 ची फायनल आहे शवास एकेरी पट काढला उदयशी खांडेकर
आणि कब्जा मजबूत केला आणि त्याचा भारतातले प्रमुख अस्त्र अक्क्या महाटाला माहिती मुळी मांगतोय इकडा शुभम माने सुद्धा मुळी बांधण्याच्या तयारीत त्यातून ज्ञानेश्वर सुटका केलेल्या जालन्याच्या उभा राहिलेले बसताय का तर महाटकेसीचा निधीपेमान इतिहास 1980 पर्यंत सांगत आलो होतो 81 बापू लोखंडे 82 संभाजी पाटील आसगावकर 83 सरदार कुशाल 84 नामदेव मुळे 85 विष्णुदोष शिलकर 86 गुलाब अर्डे 87 तानाजी बनकर 88 रावसाहेब मंगळ 89 90 आणि 91 अनिर्णय झालं 92 अप्पाराव शेख 93 उदयराज यादव 94 स्वर्गीय संजय पाटील 95 शिवाजी केकर 96 अनिर्णय झालं 97 अशोक शिर्के 98 गोरख सरक 99 धनंजय पळतरे 2000 विनोद चौगुले 2001 राहुल काळबो 2002 कुणालाल शेख 3 चंद्र 3 दत्ता गायकवाड 4 चंद्रा सिंगरे 5 सय्यद साहू 6 अमोल भुसरे 7 आणि 8 चंद्रहार पाटील यांचा पट्टा आकड्यात लपतोय उदय शेख खांडेकर 9 विक्की बनकर 10 समाधान घोडके 11 12 आणि 13 नरसिंह यादव या नरसिंह यादवला भारत सरकारने डिवाइस पिक केलं 14 15 आणि 16 विजय चौधरी 40 गावचा जळगाव जिल्ह्याचा सायगावचा सुपुत्र महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला डिवाइस पिक केलंय 17 अभिजित कटके 18 बालारपी शेख 19 हर्षवर्धन सदगीर 20 आणि 21 स्पर्धा झालेल्या 22 चा गतवर्षीचा पृथ्वीराज पाटील 23 चा शिवराज राक्षे असे 44 महाराष्ट्र केसरी गतवर्षी पर्यंत झाले होते या वर्षीचा 45वा महाराष्ट्र केसरी आणि 65 स्पर्धा होते त्यातले 5 डबल महाराष्ट्र केसरी आहेत 2 ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत काही वेळा स्पर्धा झालेली नाही असा इतिहास सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे बरोबर सांगितलं 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कार इतिहासाची असली पाहिजे आज ही पावनखिंडीमध्ये गेल्यानंतर आवाज राजेगडावर पोहोचले की नाही बाजी प्रभू देशपांडे म्हटले होते जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत मी जीव सोडत नाही पण कान इतिहासाचे असावी लागतात राजे शिवछत्रपती कोणत्या समाजाच्या विरोधात नव्हते प्रवृत्तीच्या विरोधात होते 31 बॉडीगार्ड होते त्यातले 11 बॉडीगार्ड हे मुस्लिम बांधव होते 11 बॉडीगार्ड मुस्लिम बांधव होते समाजाच्या विरोधात कुठल्याच नव्हते 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणारा तो राजा होता म्हणून हिंदवी स्वराज निर्माण झालं रयतेचं राज निर्माण झालं लक्ष्मीमंताच्या माजोडकर गोरेगावला पंच असतात उत्तम पंच म्हणून न्यायदान करतात महाटबर त्यांच्यातर्फे महाट केसीचा निधीप्यमान इतिहास सांगितला म्हणून मला 100 रुपयाचं बक्षीस अहो रामाला घेतल्याशिवाय रमजान होत नाही अलीला घेतल्याशिवाय दीपावली होत नाही हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सभी हे भाई भाई मंदिर मच्छर यहाँ दोनों अलग होता है लेकिन दोनों का पत्थर एक होता है किमी है क्या मूल बरबर है क्या किमी है धनंजय कुड़ियाला आणि अमित जयस्वाल आप अंदर आइए अमित जयस्वाल अंदर चले वाटाडी तो भाई जाणार ती कुस्ती उभी होणार तू सातवकर मी तुला काय करणार अमित जयस्वाल आ गया सादिक पठान महेश रायते या महेश रायते आणि सादिक पठान या उदयसी आणि प्रमोद खूप मोठ व्हायचं तुमचा भविष्य काळ खूप मोठा आहे मंजिली उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है यू ही पंख होने से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है बेटा कुछ घर के दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमाओ दोनों एक साथ कमाओ अपने घर का नाम रोशन करो रियाज पटा रिसोर सिकंदर शेख यांचा इतिहास सांगा म्हणतात 100 रुपयाचं बक्षीस दिले सिकंदर शेख एक हमालाच पोरग 16 बुलेट गाड्या आणल्या हरियाणातनं पंजाब मधनं दिल्लीतनं
एक ट्रॅक्टर आणला, एक थार गाडी आणली 22 लाखाची, एक म्हैस आणली 5 लाखाची. 5 लाखाची म्हैस आणली, 7 लिटर दूध देते, शिकंदर 2 लिटर पिटू घेतलं, बाकीचं तुमच्या आमच्यासारख्याला. शिकंदर शेख पत्र्याच्या घरात राहतो, पत्र्याच्या भिंती सर्वात पोहोळचा पोरगा आहे. पोहोळचा माझ्या गावातून त्याच्या गावात अवघं 15 किलोमीटरचा अंतर आहे. पोहोळ सोलापुरीला कुस्ती जागा. शिकंदर शेख जो जिता वही शिकंदा. कोण खात तुमच्या जातीला, कुठल्या समाजाविषयी द्वेष नसावा. सिकंदर शेखला डोक्यावर घेतले, डोक्यावर संपल्या हिंदूंनी. देशातल्या प्रेम करावं सिकंदर शेख वरती, मुसलमानांनी प्रेम करावं, सर्वांनी प्रेम करावा असा पैवान तयार झालाय भारतात सिकंदर शेख. असं प्रेम करावं इतकी उंची माणसानं गाठायची असते. लंबी रेस का घोडा आहे वो थकताच नाही. बालाजी गजानन मर्दानी यांच्यातर्फे 51 रुपयाचं बक्षीस. जीवा महाले होता जीवा म्हणून वाचल्याशिवाय. हत्तीच्या बाळाच मावळ होते आणि प्रमोद सुवर्ण कब्जा घेतला एका सगळ्या पैलवानचा. असलम काजी अस्सल पैलवान 51 गडेचा मालक. रियाज पठाण रिसोड असलम काजी त्या सांगा म्हणतात. असलम काजी त्यांच्या गावाला परवाच मैदान झालं, मी गेलो होतो. आज महाटाचा वाद चाललाय का गुणाचा. सिकंदरला कोण म्हणतोय गुण कमीच दिली, कोण म्हणतोय जास्त दिली. सिकंदर शेखचा प्रत्येकाच्या मोबाईलवर स्टेटस आहे. मोबाईलच्या चॅनलवाल्यांनी सुद्धा TRP मिळवा लागलो. 1 करोड रुपये मिळवले सिकंदर शेख, 1 लाख फॉलोअर्स झाले. आणि त्या सिकंदर शेखच्या वादावरती पडदा कोणी टाकला, असलम काजीनं. बाबा वादविवाद थांबू नको, आता त्यातनं बाहेर निघ, पुढच्या वर्षीची तयारी कर. शर्यत अजून संपलेली नाही, तू आता पराजय पत्कर, महेंद्रला विजय होऊ दे, पुढच्या वर्षी तुझी शर्यत अजून चालू राहू दे, असा संदेश दिला महाराष्ट्राचे एका गुणवंत पैलवानांनी. त्याचं नाव असलम काजी. कुणाला पैलवान म्हणावं, असलम काजीला म्हणावं. कित्येक वेळा स्पर्धेत 10 वर्ष असलम काजी होते, स्पर्धेत असलम काजी हरले निम्म पब्लिक घराकडे जायचं, पण असलम काजी वाद खेळत कधी थांबले नाहीत. 51 गजा मिळवल्या. डबल कोल्हापूर महापौर केसरी, गोकुळ केसरी, त्रिमूर्ती केसरी, दंताराजे केसरी, मुंबई महापौर केसरी, पिंपरी चिंचवड केसरी. आज त्यांचे अनेक पटी इथं आले असते, पण त्यांच्या भाच्याचं लग्न आहे उद्या. मी सुद्धा ते लग्न सोडून इथं आलोय. हा माझ्या गावात आणि असलम काजीच्या गावात 35 किलोमीटरचा अंतर. आणि मी कुस्ती समालोचक धनंजय मधले माझे गुरु स्वर्गीय बालारपी शेख, पुळजगाव शेप्पी शेख आणि अफसर शेख, बालारपी शेख, अन्सार शेख, कर्तार बरोबर 1985 ला बालारपी शेख ना स्वर्गीय 1988 चे उपमहाट केसरी कर्तार बरोबर 1.5 लाख रुपये घेतले होते 1985 ला. त्यावेळेला 1000 रुपयाला 1 एकर जमीन आमच्या भागात चालायची. बालारपी शेखचं 2010 ला निधन झालं. मोठा पैलवान बालारपी शेख, अप्पालाल शेख, इस्माईल शेख, मौला शेख हे शाहूपुरी तालमीचे, भारत देशाचे पहिले हिंद केसरी श्रीपती अण्णा खतनाळेचे पट्टे आणि मोहम्मद अण्णा हरीचे पट्टे कोल्हापूर. गिरीश विठ्ठलराव शर्मा तर्फे 15,000 रुपयाला ही कुस्ती लागलेली आहे. ताबडतोब या. शबास. फार मोठा इतिहास आहे, रात्रभर इतिहास सांगितलं तर कमी पडेल एवढा इतिहास आहे. सुरेश ठेकेदार. शबास. या महाराष्ट्राच्या कुस्तीला पडलेलं सुंदर स्वप्न असाल पैलवान असलम काजी. पुरा आसमाचे जबजबी पर देखता होगा, ये चीज किसने बनाई वो भी सोचना होगा. कसले असलम काजी ऑनलाइन आले करा की ताळ्या. असलम काजी महाराष्ट्राच्या कुस्तीचा आयडॉल करा की ताळ्या. ही लोकप्रियता मिळवलेला पैलवान सिकंदर शेख. या पैलवानला तू थांब, आता तुझी शर्यत अजून संपेल नाही असा सांगणार असलम काजी पैलवान. 51 गजा मिळवल्या, गर्व कसला असणार आहे असा पैलवान पुन्हा होणे नाही पैलवानजी.
असलमकाजी पहलवान पुन्हा होणे नाही इतिहास मी आता सांगत होतो आणि असलमकाजींचा फोन योगायोगाने लागणार ऑनलाइन मैदानामध्ये सामील होणार पहलवान संजय मांडगे त्यांचे जीवलग फ्रेंड आहे असलमकाजी बोला गुन्हावर कुस्ती लागते शिवम मानेची आणि ज्ञानेश्वरची खाते तुमच्या जातीला असलमकाजी ज्या बरोबर रोज 100-200 हिंदूची रोज फिरत्या इनोवा गाडी असते 30-40 लाखाची रोज पहलवान पोर असतात पहाटा अहो हिंदू मुस्लिम हे काहीच नाही जातीपतीच्या पलीकडे जाऊन जेवण जगणारा माणूस आणि तालमीला नाव काय दिले छत्रपती शिवराय व्यायामशाळा एका मारवाडी माणसाने 4 कोटीची तालीम बांधून दिले कोण खात भैरवजी मैदान तापला आता मोही दिल्ली भुरकिया आले का कुस्ती माने श्री गिरीश मिट्टूलाल शर्मा यांच्या तर्फे कुस्ती आहे येत आहे का गिरीश मिट्टूलाल शर्मा आलेत का वा काय फेटा शोभाय लागला फेटा तेवढा काढू नका घरी गेल्या दिवशी तेवढी काढून घ्या शर्मा साहेब घरातून पंचायती उद्या पंच म्हणून पैठणचे कुस्ती कोच माने श्री विठ्ठूलालजी शर्मा यांच्या तर्फे कॉमेंट्रीचं कौतुक होऊन 100 रुपये विठ्ठूलाल जी शर्मा साहेब यांच्यातर्फे मला कॉमेंट्रीसाठी 100 पैठणचे वाजतात चला गणेश दसपुते सर चला मोही दिली आणि नंदू घोडके या कुशीसाठी पंच म्हणून नियुक्ती झाली पैठण धर्मवीर कुस्ती केंद्र धनंजय सोळंकी हिंदुराय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे 1966 ला शिवसेनेची निर्मिती केली आणि कट्टर शिवसैनिक निर्माण केली मराठी मनाची माणसं तयार केली अशी निष्ठावंत माणसं हजर आहेत फायनल चोर आलोय दोन्ही फायनल भाऊ एकच कुस्ती राहिली आता 12 वाजले 12 12:20 झाली उद्या अमरावतीला मैदान आहे आम्हाला रोज मैदान आहे भाऊ निर्णय घ्या की या दोन कुस्त्याचा निर्णय घ्या की तुम्ही ताबडतोब घ्या झोपू द्या हा पैसे खूप आहे तुम्ही रात्रभर पैसे वाटायला तयार आहे जेन माणसानं या कुस्ती मैदानला अनमोल असं सहकार्य केलंय काय निर्णय घ्या चंदनकर मामा द्या सोडून हे चला हे शुभम ऐका रे मला चला मैदान रोखून 2 तास झालं थांबलंय मैदान चला ऐका पण चला पुढची कुस्ती घ्या रेफरीला काय किंमत आहे का नाही पैठणचे पंच आता गेलेले आहेत
पांच मिनट का दोन मिनट चला भो चला ताबडतोब कुस्ती करा, हाताची साठ इकडे काढलेली आहे प्रमोद सोळण, तिकडे कुस्ती नागलेली आहे. निर्णय घ्या या कुस्तीचा. तर्फे विनोद वाविंगोले तर्फे कॉमेंट्री साठी 100 पांच मिनिटांमध्ये जो पहिला गुण घेईल तो विजय होईल. आणि ही कुस्ती उदयसिंह खांडेकर आणि प्रमोद सोळण ही कुस्ती जोड सोडू दे का हा कुस्ती बरोबर टाळ्या करा दोघांसाठी त्याला घ्या दयाची कुस्ती तुम्हीच लावा. दयानंद घोडके आणि मोहित दिल्ली. मोहित जी आगे चले. मोहित कोण आहे? हा चलो 15,000 रुपयाला कुस्ती ही माननीय श्री गिरीश मिट्टूलाल शर्मा तर्फे 15,000ची कुस्ती आहे. त्यांच्या शुभहस्ते कुस्ती लागते. मोहित दयानंद घोळ स्वर्गीय गबाजी परशुराम सोळंकी यांचे चिरंजीव धनंजय सोळंकी यांच्यातर्फे कॉमेंट्रीचं कौतुक होऊन 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. गुणावर कुस्ती लागलेली आहे शुभम माने आणि ज्ञानेश्वर. आता कोणाची राहिली कुस्ती? प्रमोद सोळण झाली ती कुस्ती. एकच फायनल शेवटची बघा. शेवट फायनल एक आओ एकच बघा काय एकची फायनल. धनंजय कोळी आणि अमित जयस्वालचा लावा कुस्ती. अमित जयस्वाल आलेला धनंजय कोळी या चला लावा कुस्ती. नुकसान अहो तुम्ही तिघे जण पंचाय चंदनकर मामा या इकडं या इकडं ते आहे की पंच तिथं शिद्धीची काय गरज आम्ही आहे तर लावा हात ओढणार. शिद्धीची काय गरज उमेजी इंगोले यांचं आगमन झालेलं आहे. उमेश भाऊ इंगोले एक दानदार व्यक्तिमत्व यांचं आगमन झालं. तुई 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 वा उमेश भाऊ किती वेळ झालं वाट पाहतोय आम्ही तुमची. उमेश भाऊ इंगोले ज्यांचं 1,00,000 रुपयाचं बक्षीस असतं शिरपूर जिल्हा महासंग्रामला बुलेट गाडी जाहीर केली होती. उमेश भाऊ इंगोले आणि रमेश भाऊ इंगोले ही भावाभावाची जोडी कुस्ती होती. पुत्रोत्तर प्रेम करणारे राजश्री शाहू महाराजांची विचारधारा जोपासणारे उमेश भाऊ इंगोले यांचं आगमन झालं. रमेश भाऊ तर दुपारी 11 वाजल्यापासून आहेत. शुभ माने हा पहिला